खरंच मला खूप राग येत आहे कारण की आता इथं तुम्ही पाहत असाल ऊस उस, पू ऊसाचे काही ऊस काट ऊस कट का, कटाई का, झाल्याच्यानंतर जे काही पाचट उरल्या जाते त्या त्या पाचटाचं या ठिकाणी जाळून त्यांनी पूर्ण शेतीचा सत्या नाश करून टाकलेला आहे आता शेतामध्ये जे ऊसाचं पाचट जमिनीवरती आपण जाळतात त्याचे दुष्परिणाम काय होतात ते का होता, मी तुम्हाला सांगतो आहे आपल्या जमिनीमध्ये जे काय आपण खतं टाकतो त्यांची देवाणघेवाण करण्यासाठी त्यांचं जे काही मॉलिक्युल स्ट्रक्चर असे ते तोडण्यासाठी उपयोगात येणारे मायक्रो जे काही सूक्ष्मजीव आपल्या जमिनीमध्ये लाखो करोडोच्या संख्येने असतात त्यांची इथं जीवहत्या सगळ्यात मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे हे म्हणजे उसाचं पाचट जाळून आता तुम्हाला एक सांगतो असं जर आपण वर्षानुवर्ष वर्षया जर उसाचं पाटण जर जाळत आलेत तर या आपल्या जमिनीमधील जे काही सूक्ष्म जीवाणू आहेत त्यांची एकही संख्या उद्याच आपल्या शेतामध्ये राहणार नाही आणि आपल्या शेताची जे क्षमता आहे जे उत्पादन क्षमता आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये घसरण पद्धतीने होऊ शकते त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त या पद्धतीने न जाता जर तुम्ही सरीमध्ये पाचट टाकून त्यावरती जर गोमूत्र जर छिडकलं तर ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये खताचा उपलब्ध साठा आपल्याला भेटून जातो त्याच्यामुळं हे नुकसान तुम्ही विचार करा किती मोठं नुकसान होत करत आहात आज आपण पुढच्या प पिढीला जे येणारे जे काही शेत आहे ते आपण फक्त थोडे देणार आहोत जर अशा पद्धतीने जर शेती करत आल तर लक्ष द्या काळजी घ्या धन्यवाद माझ्या शेतकरी मित्रांनो